काय म्हणतोस, खुशीत दिसतंय. बस तुकडे गेला होतास लाडजाला, उदक शांत होती ताच्या बाळकडं. म्हणजे 20 महिन्याचे रप्पे आणि कमाई आलेली. काय दिलं तुझा धंदा? बाप्यात विड्या कधीपासून ओढायला लागला? अरे दिन्या, अरे ह्या वयात विड्या ओढायच्या नंतर केव्हा ओढायच्या? तू फार वाव शेतीत आपल्याला म्हणते. ठीक आहे ठीक आहे, एवढी घे. अरे घे रे सोन्या, सांगू नको कोणाला बाप्या. मी कशाला सांगताय? अशी ओढायची हे बघ. मारद मारद. अरे पहिल्या पहिल्यांदा असं होत तर फोटू मजा येते. पण दिन्यो नो नो, दिन्यो नो नो, नो नो दिन्यो. दिन्या शिंप्या चाल बाबू, विड्या ओढतायत. बापू काय करता? काय नाही बापू, शोभा बघत होतो. हा बेजारीत ना? बेजारीत ना? बेस आहे. मना काय होत नाही? आपलं विचारलं वाटत. तरी विचार ना बापू तुमचा. त्या अण्णा गोदान दिला वाटत. मला सगळं माहितीये. तू काय बोलतेस? आता लागतंय लागतंय मोठं लागतंय. बरे जा तुम्ही जा, तू जा. काय रावजा, अरे काय भजी भजी देशील की नाही? गणप्या बाप्याला एक भजी दे. राजा ज्योतिष वा राजा, गेल्या अर्ध्या घोऱ्या गेल्या मस्तना हात कसा दाखवताय? अरे बाप्या, त्या अण्णा खोताच्या जावयानं समोर हाटेल थाटल्यापासनं आमचे अगदी बारा वाजलेले. मग वाईट बीट असत तर सांगू नका, घाबरायचं कारण नाही. वाईट आहे ज्योतिष, वाईट आहे. वाईट काय सांगा, हात एका पराक्रमी पुरुषाचा या हॉटेल मधी कपबच्या धुण्यासाठी नाही. यांच्या हातावर राजयोग. राजा राजयोग म्हणताय का तू? राजयोग गणप्या, दोन स्पेशल चहा दोन लाडू. पण खरं सांगू का शास्त्री बाबा, मला असं लहानपणापासून वाटत होत की हा एका पराक्रमी पुरुषाचा आहे. पण पैसे किती द्यायचे? पैसे पैसे नको नको. मोठ्या झाल्यावर आमची आठवण ठेवा. आठवण आठवण ठेवीत आहे.